विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 12 तारखेला आपण जी मॉक टेस्ट घेतली, ओके, त्याच्यातला जो फिजिक्सचा पेपर होता त्याचं अनालिसिस मी करणार आहे. पण आपण काय करणार आहे की जे मुलांनी मला डाऊट्स विचारले होते, ठराविक जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉमेंट्समध्ये नंबर दिले होते मला, हा 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 क्वेश्चन किंवा ह्याच्यात क्वेश्चनमध्ये डाऊट आहेत, ते क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. पण आपण काय करूया की अगदी परफेक्ट स्टडी कसा करायचा हे जरा बघूया, म्हणजे कन्सेप्टनुसार अभ्यास कसा करायचा ते. मग चला आपण आता क्वेश्चन सोडवायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी कन्सेप्ट घेणार आहे आपण ती सरफेस टेन्शनमधली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चेंज इन सरफेस एनर्जी दॅट इक्वल्स टू काय असतं सांगा, चेंज इन सरफेस एरिया इन टू सरफेस टेन्शन. म्हणजे डेल्टा ई, आपला पहिला फॉर्म्युला काय आहे की डी ई दॅट इक्वल्स टू सरफेस टेन्शन इन टू डी ए, हे लक्षात घ्या, चेंज इन सरफेस एनर्जी. ओके, याच्यासाठी कुठल्या कन्सेप्ट लागणार तर आपल्याला स्पिअरच्या एरियाचा फॉर्म्युला. मला सांगा, स्पिअर त्याच्या एरियाचा फॉर्म्युला असतो 4πr² मग ही आर ही त्याची रेडियस पकडली आपण. त्याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लागतो आपल्याला 4/3πr³. मग चला आपल्या मॉक टेस्टमधला 19 नंबरचा प्रॉब्लेम आपण आत्ता घेऊया. त्यांनी सुरुवातीला काय दिलं आहे बघा, की सुरुवातीला एक ड्रॉप आहे त्याची एनर्जी ई आहे, ओके, मग हा मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस आपण आर कन्सिडर करूया आणि एनर्जी किती आहे सांगा ई, ओके. त्याच्यापासून 512 छोटे ड्रॉपलेट्स तयार झालेत, ओके, म्हणजे हे जे छोटे छोटे असे 512 ड्रॉपलेट्स तयार झालेत त्याची रेडियस कोण आहे आर आणि त्याची एनर्जी विचारले, ओके. चला आपण एक काम करूया, याला आपण E1 म्हणूया आपण आणि याला आपण E2 म्हणूया आपण. मग आता सांगतो, या टाईपचे प्रॉब्लेम टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहेत, आपल्याला करायचं काय बघा. सगळ्यात महत्त्वाचं की स्मॉल आर आणि कॅपिटल आरमध्ये रिलेशन तयार करूया. कसं की एकाच ड्रॉपचे एवढे ड्रॉपलेट्स तयार झालेत याचा अर्थ व्हॉल्यूम सेम असणार आहे. म्हणजे याचा व्हॉल्यूम काय येणार सांगा, 4/3πR³. या एकाच छोट्या ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आहे 4/3r³, पण त्याला 512 ना मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं देताना तुम्हाला 8 ड्रॉपलेट्स, 27 ड्रॉपलेट्स, 512 ड्रॉपलेट्स, 64 अशाच व्हॅल्यू देतील ज्याचं क्यूब रूट पॉसिबल आहे. 1 मिलियन असं एका पुस्तकात दिलं आहे आपल्या टॉप प्रॉब्लेममध्ये, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, त्याचं पण क्यूब रूट येतं 100 क्यूब रूट. आता 4/3 पाहिला, 4/3 पाय कॅन्सल होणार, मग स्मॉल आर इक्वल्स टू 8r आलं ना, किंवा कॅपिटल आर अपॉन 8 ही झाली स्मॉल आरची व्हॅल्यू. मग असं एक रिलेशन तयार करायचं, या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये हे लागणारच आहे आपल्याला, ओके. आता आपण काय करूया की हा जो ड्रॉप आहे ना त्याच्या एनर्जीचा विचार करूया. म्हणजे मी इथं लिहितोय बघा की E1, समजून घ्या की हा ड्रॉप सुरुवातीला नव्हताच असं कन्सिडर करूया, नंतर ड्रॉप तयार झालाय, याचा अर्थ त्याचा जो एरिया आहे ना 4πr², त्यालाच मी चेंज इन एरिया सारखं कन्सिडर करणार, कारण इनिशियल एरिया मी कन्सिडर करणार नाही आहे. इनटू सरफेस टेन्शन, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवूया की 4πr² टी ने मल्टिप्लाय केलं सरफेस टेन्शनने की आपल्याला E1 म्हणजेच ई मिळणार आहे. E1 म्हणजेच कुणाची व्हॅल्यू मिळणार आहे सांगा, ई, ती झाली ईची व्हॅल्यू. आता आपण ड्रॉपचा विचार करूया, ओके. ड्रॉपसाठी मात्र चेंज इन एरिया काढताना मला 512 × 4πr² मधून इनिशियल एरिया मायनस करावा लागेल, कारण हा ड्रॉपलेट्स आहेत ना त्यांचा एरिया जास्त असतो. या ड्रॉपपेक्षा ड्रॉपलेट्सचा एरिया कसा असतो सांगा, जास्त असतो. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, हे जे आर स्क्वेअर आहे ना, काय सांगा, आर स्क्वेअर, स्मॉल आर स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू आर अपॉन 8 पुट करा. आर अपॉन 8 म्हणजे होणार काय बघा, हे 512 × 4π, हे जे कॅपिटल स्मॉल आर आहे त्याच्याऐवजी कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन 64, ओके, आणि मायनस 4πr². आता आपण ह्याच्यातून काय करूया की 4πr² कॉमन काढूया. समजून घ्या की 4πr² मी कॉमन काढला. आता 512 64 डिवाइड करा, पुढे -1 येणार आहे. आता 512 म्हणजे 8 क्यूब ना, 8 × 8 × 8, 64 म्हणजे 8 स्क्वेअर ना, म्हणजे 8 येणार. मग 8 − 1 किती, 7. पण 4πr² आहे बरं का, लक्षात घ्या, 4πr² म्हणजे चेंज इन एरिया. आता समजून घ्या की ड्रॉपच्या वेळेस मी इनिशियल एरिया घेतला नव्हता, पण ड्रॉपलेट्सच्या वेळेस इनिशियल एरिया होता ना, त्यामुळे मला इथं मिळणार आहे चेंज इन एनर्जी, म्हणजे काय, E2 − E1, चेंज इन एनर्जी
दॅट इक्वल्स टू सर्फेस टेन्शन घेऊया किंवा चेंज इन एरिया, म्हणजे हा चेंज इन एरिया आहे 7 × 4π r² × सर्फेस टेन्शन. आता होणार काय बघा, हे ई टू मला फाइंड आउट करायचं आहे. ई वन ची व्हॅल्यू त्यांनी ई दिले, अरे ही पण व्हॅल्यू ई आहे ना, म्हणजे मला इथं 7a मिळालं. मायनस ई समजून घ्या, 7 in e मिळणार आहे, लक्षात घ्या ही व्हॅल्यू ई ची आहे. मायनस ईचं काय होतील, प्लस ई, आणि आपल्याला फायनल एनर्जी मिळणार आहे 80. मग तुम्हाला ही कन्सेप्ट करायची आहे. सर्फेस टेन्शन टॉपिक ओपन करा, त्यात या टाईपचे 4 ते 5 प्रॉब्लेम दिले आहेत ते करा. सगळ्यात महत्त्वाचं की हे जे आहे ना चेंज इन एनर्जी, म्हणजेच वर्क डन, म्हणजेच वर्क डन. मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील बघा, एक ड्रॉप आहे तो टाकलाय, ओके, खाली गेल्यानंतर त्याचे ड्रॉपलेट्स होणार आहेत, मग तो किती हाईटवरून टाकलाय असं विचारतात. मग किती हाईटवरून टाकलाय ना, मग कसं हाईटचा संबंध कुठे येणार आहे, एनर्जी म्हणजेच वर्क डन, तिथं तुम्ही एम जी एच लिहू शकता, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, आणि तिथं तुम्हाला हाईट फाइंड आउट करता येऊ शकते. मग एक कन्सेप्ट क्लिअर केले आपण, तुम्हाला त्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, ठीक आहे. चला आपण आता दुसरा प्रॉब्लेमकडे वळूया. आता नेक्स्ट जो डाऊट होता मुलांचा तो होता एंड करेक्शनचा प्रश्न, बहुतेक तो 22वा क्वेश्चन होता, की त्यात एंड करेक्शन दिली होती आणि इनर रेडियस विचारली होती, ओके. आता यात इश्यू काय बघा, मी तुम्हाला क्लिअर काय करतो, ही आहे क्लोज पाईप क्लोज रॅट 1/8 आणि ही आहे पाईप ओपन. समजून घ्या, ई इक्वल्स टू 0.3D वापरा सरसळ इथं 0.3D, ओके. पण ओपन पाईपसाठी जर एंड करेक्शन दिलेली असेल तर बघा, आपल्या न्यूमेरिकलमध्ये 0.8 काहीतरी समथिंग एंड करेक्शन दिलेलं आहे, बरोबर आहे 0.8. मग बघा, दिले 0.8, मी लिहिणार आहे 0.4, कारण मी तुम्हाला आत्ताच क्लिअर केलं की ओपन पाईपसाठी जर एंड करेक्शन दिली असेल त्याला हाफ करून मग ती ईच व्हॅल्यू घ्या, कारण ओपन पाईपला दोन ठिकाणी एंड करेक्शन असते, आणि मग तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. चला मी आता, आणि जर क्लोज पाईप पाईप क्लोज रॅट 1/8 असेल ना, तर डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला ती आहे ती एंड करेक्शन घ्यायची, लक्षात घ्या. मग आता मी तर एंड करेक्शनचा फॉर्म्युला वापरतो, 0.3 × 2R, का तिने इनर रेडियस विचारले ना, आणि डायमीटर इक्वल्स टू 2R असतं, आणि दॅट इक्वल्स टू 0.4. तेव्हा आर इक्वल्स टू काय येणार, 4/4, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे पॉईंटला मी पॉईंट कॅन्सल केला आहे, 4/6, तेव्हा आरची व्हॅल्यू आली 2/3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समजून घ्या की एंड करेक्शन टॉपिक कुठला आहे सांगा, स्टेशनरी वेव्स. हा टॉपिक आपण सेपरेटली ह्यातले MCQ घेणार आहे, का, कारण ह्याच्यातले कंपल्सरी दोन क्वेश्चन्स तरी सीटला असतातच. पण कुठले असतात, एक तर स्ट्रिंग, पाईप ओपन पाईप क्लोज, संपलं, एवढेच क्वेश्चन्स आहेत आणि थोडेसे टफ जातात मुलांना. मग चला, ही कन्सेप्ट तर कळाली का तुम्हाला, एंड करेक्शन जर पाईप क्लोजर असेल आहे ती घ्या, ओपन असेल तर हाफ करून घ्या, मग तुमचा अँसर बरोबर होईल. आता ज्यांनी काल हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरला असेल त्यांचा अँसर मॅच झाला नसेल, बरोबर ना. चला आता तिसरा कन्सेप्ट बघूया. आता यानंतरचा डाऊट मला जो विचारला गेला आहे ना तो होता स्केलर्स अँड व्हेक्टर्समधला. आता दोन व्हेक्टर जर असतील P⁻ आणि Q⁻, ठीक आहे, समजून घ्या, आणि हा थीटा हा त्याच्यामधला अँगल आहे म्हणूया आपण, आणि हा त्याचा रिझल्टंट आहे. मग रिझल्टंटच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय, आर इक्वल्स टू √P² + Q² + 2PQ cos θ. आता क्वेश्चन खूप इझी आहे, त्यांनी दिलं आहे काय बघा, की पहिला वेक्टर आहे 3P, दुसरा वेक्टर आहे 2P, म्हणजे बघा पहिला 3P आणि दुसरा आहे 2P, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय दिलं आहे लक्षात घ्या बघा, की त्यांनी असं दिलं आहे की जर पहिला आणि त्यांचा रिझल्टंट आर दिला आहे आणि पहिला वेक्टर डबल केला तर रिझल्टंट वेक्टर सुद्धा डबल होतोय, तर तुम्हाला त्या दोघांमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या दोन्ही केसमध्ये ते अँगल चेंज करत नाहीत, अँगल तेवढाच आहे, फक्त पहिल्या वेक्टरला ते डबल करतायत, पण रिझल्टंट तोच मिळतोय. मग दोघांमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे, तर लक्ष द्या की पहिला रिझल्टंट आरच आहे, पहिला वेक्टर 3P, मग 3P² 9P² 2P² 4P² पहिला वेक्टर आहे 3P, दुसरा वेक्टर आहे 2P आणि हा आहे cos θ, म्हणजे मला √ काय मिळालं बघा, हे 9 × 4 = 13P² + 2 × 3 = 6 = 12P² आणि cos θ. वाटलंच तर मी आता P² कॉमन काढू शकतो, पण राहू दे तसंच. नेक्स्ट त्यांनी काय केलं आहे की पहिला जो वेक्टर तुमचा 3P होता ना, त्याला फक्त डबल केलं आहे, म्हणजे झालं किती सांगा 6P, पण रिझल्टंट तेवढाच राहतो आहे, म्हणजे आर इक्वल्स टू अंडर रूट
पहिला वेक्टर आता 3p च्या ऐवजी 6p डबल केलाय, मग 6p चा स्क्वेअर, सॉरी r पण डबल होतोय म्हणजे इथं ट्वाइस r येणार आहे, मग 6p चा स्क्वेअर 36p स्क्वेअर, बाकीच्या व्हॅल्यू आहेत अशा 4p स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू इथं मात्र 6p येणार, हे 2p आहे बरं का इथं, आणि इंटू कॉस थीटा. आता लक्ष द्या, इथं आर आहे इथं 2r आहे, दोघांचा रेशो घ्या, किंवा चला याला पण मी 2 ने मल्टिप्लाय करतो, इथं 2 ने मल्टिप्लाय करतो आणि मी याला याच्याशी कम्पेअर करतो, पण करताना दोन्ही बाजूचा मी स्क्वेअर करतो जेणेकरून रूट मला नको आहे, मग या 2चा स्क्वेअर 4 येणार आणि याच्यात ह्या टर्म्स येणार कुठल्या, 13p स्क्वेअर प्लस 12p स्क्वेअर कॉस थीटा दॅट इक्वल्स टू, आता हे रूट कॅन्सल होणार आहे, हे 40p स्क्वेअर प्लस हे 2 6 12 12 2 24 p स्क्वेअर आणि कॉस थीटा, चला 4 आत मल्टिप्लाय करा किंवा 4 तिकडे डिवाईड करा, म्हणजे मला मिळालं काय बघा की 13p स्क्वेअर प्लस 12p स्क्वेअर कॉस थीटा इक्वल्स टू 10p स्क्वेअर प्लस 6p स्क्वेअर कॉस थीटा. आता काय करूया, हे प्लस 10 इकडे मायनस 10 होतील, ओके समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला 3p स्क्वेअर मिळेल, 3p स्क्वेअर दॅट इक्वल्स टू, हे प्लस तिकडे समजा मी मायनस केलं तर मला 6 - 12 म्हणजे -6p स्क्वेअर कॉस थीटा, पी स्क्वेअरला पी स्क्वेअर काय होतील कॅन्सल, मायनस इंटूचा अपॉन करा म्हणजे 3/6 होतील दॅट इक्वल्स टू कॉस थीटा, मग कॉस थीटाची व्हॅल्यू -½ मिळाली. आता समजून घ्या, आपण 3D लाईनमध्ये पण बघितलं आहे कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा, कॉसच्या व्हॅल्यूजची आपल्याला फार गरज आहे, आता 1/2 जर असतं तर 6 असतं, इथं -1/2 आहे, आन्सर येणार 120. मग लक्षात आलं का सिम्पल आहे. आता मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा, फिजिक्समध्ये जास्तीत जास्त न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला रेशो घ्यावा लागतो, हे आपण ऑसिलेशनमध्ये पण बघितलं, रेशो घेतला की नको असणाऱ्या टर्म्स काय होतात एकमेकाला कॅन्सल होतात लक्षात घ्या, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला आन्सर मिळतं. मग आलं 22वा प्रॉब्लेम लक्षात, 33वा प्रॉब्लेम म्हणूया आपण. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जो प्रॉब्लेम मी फळ्यावर लिहिला आहे ना 37 नंबर आहे त्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि किचकट आहे बरं. या प्रॉब्लेमनंतर पण मी अजून न्यूमेरिकल्स घेणार आहे लक्षात घ्या, कारण मला असं वाटतं की एवढा अवघड प्रॉब्लेम बघितला तर बरेच जण व्हिडिओ बंद करतील. बघा मी प्रयत्न करतोय समजावून सांगण्याचा, लक्ष द्या, ही फिगर तुम्हाला दिले आणि हा प्रॉब्लेम मी NCERTमधला घेतला आहे लक्षात घ्या, नीटला येऊ शकतो आहे, JEEला सुद्धा येऊ शकतो, त्या लेवलचाच आहे तो आणि CET सुद्धा येऊ शकतो आहे, ठीक आहे. बघा ह्याच्यात ना ही जी स्ट्रिंग आहे ना ती इनएक्सटेन्सिबल आहे, याचा अर्थ ती फिक्स राहणार आहे, त्याची लेंथ इन्क्रीज होणार नाही आहे, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट. पहिली गोष्ट, स्ट्रिंग इश्यूज नाही आहे, तशीच राहणार आहे ती, ओके. इथं स्प्रिंग आहे, के हा त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, के हा त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, मग आपल्याला तुम्हाला माहिती आहे आणि इथं मास आहे लक्षात घ्या. पहिली गोष्ट लक्षात घ्या की फोर्सचा फॉर्म्युला असतो -KX, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सांगा, -K × X रिस्टोरिंग फोर्स, हा आपल्याला लागेल. पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला असतो 2π√M म्हणजे मास ऑफ द स्ट्रिंग काय असेल ते आणि अपॉन स्प्रिंग कॉन्स्टंट के, ठीक आहे. सुरुवातीला त्यांनी काय दिलं आहे, इक्विलिब्रियम कंडिशन, याचा अर्थ सांगतो की या पुलीला इथं मास अटॅच केलं आहे, इक्विलिब्रियममध्ये आहेत याचा अर्थ ऑसिलेशन होत नाही आहे, याचा अर्थ की टोटल डाउनवर्ड फोर्स इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स, मग डाउनवर्ड फोर्स आहे वेट ऑफ द जो काय असेल तो ब्लॉक इथला MG, वेटचा फॉर्म्युला MG. आता अपवर्ड फोर्स काय सांगतो, ही स्ट्रिंग जरी हालत नसली त्याच्यात टेन्शन T असणार आहे, याच्यात टेन्शन T इक्वल टेन्शन असणार आहे आणि ते पण अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे, त्यामुळं दोघांची डायरेक्शन सेम असल्यामुळे T + T 2T, पण स्प्रिंगमधलं टेन्शन म्हणजे रिस्टोरिंग फोर्स असणार आहे, त्यामुळे त्या टीच्या ऐवजी घेतलं मी -K × डिस्प्लेसमेंट. आता समजून घ्या, सुरुवातीला वेट नाही आहे तिथं, वेट लावल्यामुळे ती स्ट्रिंग म्हणजे हे जे पुली ती L एवढ्या डिस्प्लेसमेंटनं खाली गेले असं म्हणूया आपण, स्मॉल L, पण हे जर L जात असेल तर दोघेही L खाली गेले पाहिजेत, पण स्ट्रिंग तर कॉन्स्टंट एका ठिकाणी राहणार आहे, त्याच्यामुळं काय होणार आहे, याला L एवढी डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर स्ट्रिंगमध्ये ट्वाइस L होणार आहे, का, कारण ही स्ट्रिंग फिक्स आहे, म्हणजे मी ट्वाइस L का घेतलं तुमच्या आता लक्षात आलं असेल, मग हे -2 × 2 = 4 आणि इथं द्या 4KL. आता इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असल्यामुळे ह्या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत, म्हणजे हा जो आहे ना तो रिस्टोरिंग फोर्स आहे F इनिशियल कंडिशनला,
आता फर्दर काय केलं की त्याला अजून स्मॉल डिस्प्लेसमेंट वाय एवढी दिली, पण वेटमध्ये वाय एवढी डिस्प्लेसमेंट असेल तर स्प्रिंगमध्ये ट्वाईस वाय होणार ना, ट्वाईस वाय. आता लक्षात घ्या, मग त्यावेळेचा रिस्टोरिंग फोर्स आहे ना, ठीक आहे, म्हणजे स्प्रिंगमधला, तर तो येणार आहे मायनस टू के, ट्वाईस एल प्लस ट्वाईस आहे टोटल डिस्प्लेसमेंट, आणि टू हा फॅक्टर का परत, हे इकडं काहीच नाही, सगळं इकडंच होणार आहे, त्यामुळे ट्वाईस होणार आहे. ओके, मग हे टू इंटू टू फोर के एल, मायनस इंटू प्लस मायनस फोर के वाय, ठीक आहे. आता नेट म्हणजे सगळ्या सिस्टीमचा टोटल रिस्टोरिंग फोर्स काढायचा असेल, त्याला मी स्मॉल एफ म्हणतो, तर एफ डॅशमधून हे एफ काय करावं लागतील, मायनस करावं लागतील. इक्विलिब्रियम त्या फ्री बॉडी डायग्राम तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता एफ डॅश व्हॅल्यू ही आहे, याच्यातून म्हणजे ह्या या व्हॅल्यूतून हे मायनस करताना हे मायनसचं प्लस होईल, फोर के एलला फोर के एल कॅन्सल होतील आणि फोर के वाय येतील. मग आत्ता जी कंडिशन आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट दिल्यामुळे ऑसिलेशन स्टार्ट झालं, त्यावेळेचा कॉन्स्टंट फोर के आहे ना, आणि आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे, मला त्यावेळेचा कॉन्स्टंट इथं पुट करावं लागेल, तेव्हा पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला असणार आहे टू पाय अंडर रूट एम अपॉन फोर के. मग प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला आहे, यासाठी तुम्हाला समजून घ्या, फोर्स टॉपिक परफेक्ट करावा लागेल, फोर्स टॉपिक त्यातला फ्री बॉडी डायग्राम्स तुम्हाला काढाव्या लागतील. मग मला बघा, त्याच्यावरती पण एक लेक्चर तयार करावा लागेलच. मग हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला आहे, अवघड आहे प्रॉब्लेम, स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा जरा प्रॅक्टिस करा आणि मगच आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. आता आपण पुढचे प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम जो लिहिला आहे मी, तिसरा प्रॉब्लेम आहे टेस्टमधला, हा आहे मेजरमेंटमधला. ओके, पर्सेंटेज एरर आणि फेवरेट क्वेश्चन आहे हा, ठीक आहे, पेपर सेटरचं. की ह्यात कसं असतं माहिती आहे का, एखादा फॉर्म्युला देतील, कसाही देतील, यात रूट देतील, क्यूब देतील, काही देतील, ठीक आहे, तुम्हाला ए बी सी डी मधल्या पर्सेंटेज एरर देतील आणि एरर इन पी विचारतील, किंवा पीची एरर देतील आणि ह्यातला एखादा अननोन ठेवतील. एरर करायचं आहे काय, ए ची 1% आहे ना, 1 × 3, बीमध्ये जेवढी पर्सेंटेज एरर आहे 2 × 2, सी रेस टू 1 आहे, डी रेस टू 1 आहे, त्यामुळे सी आणि डीच्या व्हॅल्यू 3 आणि 4 आहेत, अशा अपॉन असू नये तर इंटू असू दे, सगळ्यांची व्हॅल्यू पुट करा आणि ॲडिशन करा, म्हणजे काय बघा की ए ची एमध्ये पर्सेंटेज एरर 1 आहे, 1 × 3, 3 प्लसच 2 × 2, 4 प्लस सीची व्हॅल्यू 3 आणि याची व्हॅल्यू 4, करा ॲडिशन आणि जे येईल ते तुमची व्हॅल्यू, मग ते 14% येते, ते एरर असणार आहे पीमध्ये. मग हा टाईप लक्षात ठेवा, एकदम इझी आहे. नेक्स्ट मी जी डायग्राम काढली ना ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. या टाईपचे क्वेश्चन्स अनेक आहेत, खूप आहेत, पण समजून घ्या ना, सीईटीत सोपा आला आहे क्वेश्चन. इथं कॅपॅसिटरच्या ऐवजी रजिस्टर असतात तरी चाललं असतं, हे आहे व्हीटस्टोन नेटवर्क. मग व्हीटस्टोन नेटवर्क 2-3 प्रकारे काढता येतं, एक तर रेग्युलर म्हणजे ते असं अशी डायग्राम तुम्हाला माहिती आहे जी पुस्तकात पण आहे व्हीटस्टोन नेटवर्क, किंवा एक तो ट्रायंग्युलर शेपमध्ये सुद्धा व्हीटस्टोन नेटवर्क असं काढता येतं, हे सुद्धा व्हीटस्टोन नेटवर्क आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक रजिस्टर घेतला तर, म्हणजे इथं एक रजिस्टर, इथं एक, या ठिकाणी एक, इथं एक, ओके, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हीटस्टोन नेटवर्क, बरं, सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत, याचा अर्थ बॅलन्सिंग कंडिशन आहे, याचा अर्थ मधला कॅपॅसिटर असू दे नाही तर रेझिस्टर येतं, करंट फ्लो होणारच नाही आहे. मग हे दोघं आणि हे दोघं उरले, ठीक आहे. व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये सगळ्यांची व्हॅल्यू जर सेम असेल तर फायनल आन्सर पण तेवढंच येतं, म्हणजे याचं फायनल सी इफेक्टिव्ह असणार आहे, सी व्हॅल्यू, हे लक्षात घ्या. 39 जो प्रॉब्लेम होता ना, त्यात ग्राफ दिले होते, लक्षात घ्या, आणि हा टॉपिक आहे 11th स्टँडर्डचा रिफ्रॅक्शन. मग त्याच्यात कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला जो ग्राफ दिला आहे ना, डेव्हिएशन वर्सेस आय, अँगल ऑफ इन्सिडन्स, तो ग्राफ असा असतो, ते परत इन्क्रीज होते व्हॅल्यू, आणि सगळ्यात खाली जे असतं ते मिनिमम डेव्हिएशन असतं, त्यासाठी आय इक्वल्स टू ई अशी कंडिशन असते, मग हा ग्राफ इझी होता. नेक्स्ट जो इथं लिहिला आहे ना, त्यांनी ऑसिलेशनमधला प्रॉब्लेम विचारला की ॲक्सिलेशन 0 असेल तर विलॉसिटी किती. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ॲक्सिलेशन 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू पण 0 येणार आहे. ओके, ॲक्सिलेशन 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू पण काय येणार आहे सांगा, 0 येणार आहे. मग या केसमध्ये विलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स 0 आला तर माझ्या इकडं ए ओमेगा उरणार आहे, आणि ए ओमेगा म्हणजेच मॅक्सिमम, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. मग ॲक्सिलरेशन 0 असेल तर विलॉसिटी मॅक्सिमम येणार आहे. आता हा प्रॉब्लेम मी इम्पॉर्टंट म्हणतोय, जरा तुम्ही समजून घ्या, आणि काही मी शॉर्टकट्स पण इथे दिलेत, नीट लक्ष द्या. आता हा जो करंट आहे ना, हा आय आहे असं समजा, किती करंट आहे आय, आता लक्ष द्या, या पॉइंटला 3 इक्वल पार्टमध्ये तो डिवाइड होणार, म्हणजे झाला का आय बाय थ्री. या पार्टला त्याचे पुन्हा 2 पार्ट होणार, म्हणजे हा झाला आय बाय सिक्स,
आता हा करंट किती असणार आहे आय बाय थ्री, इथं परत तो दोन पार्टमध्ये डिवाइड झाला की परत आय बाय सिक्स, मग हा आय बाय सिक्स इकडून आला आय बाय सिक्स, दोघं मिळून इकडे जाणार आहेत आणि ते परत होणार आहे आय बाय थ्री. बरं करंट किती आहे सिक्स, सिक्स बाय थ्री, टू एम्पियर तुमचं आन्सर आहे. पण इथं तुम्ही काढलं चला हे इझी आहे, खूप लक्षात घ्या, मी आत्ता सांगितलं ना तसं लक्षात ठेवलं ना, आणि हा कोण आहे क्रिचॉप्स करंटला वापरला आहे आपण. पण आता महत्त्वाचं हे वेगळे आहेत थोडेसे, तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी रेजिस्टर दिला आहे. क्यूबमध्ये 12 रेजिस्टर असतात, चार वरती चार खालती आणि उभे चार वर्टिकल लाईन्स, 12 रेजिस्टर. जर तुम्हाला ना ॲडजसंट कॉर्नरमधला विचारला असेल, म्हणजे रेजिस्टर्स बिटवीन ए आणि ई विचारला असेल, तर ॲन्सर आहे 7/12 आर. डायरेक्ट पाठ करा. आणि असं अपोजिटली कॉर्नर विचारला असतील डायगोनलचे, तर आहे 5/6 आर. कुठून दिले शॉर्टकट मी तुमच्याच टेक्स्टबुकमध्ये ना, पेज नंबर 231 वरती ना हा प्रॉब्लेम आहे. आता सी ई टीत आपल्याला काय ते सॉल्व करून दाखवायचं नाही आहे रेझिस्टन्स, सरळ सरळ तुम्हाला काय घ्यायचं आहे 7/12 आर हे लक्षात ठेवायचं आहे. आता लास्ट एक प्रॉब्लेम घेणार आहे मी, तो रोटेशनल मोशनमध्ये. त्यांनी काय दिलं आहे बघा, की एक डिस्क दिले, ओके डिस्क, मग डिस्कसाठी मोमेंट ऑफ एनर्शिया आय वन आणि त्याची इनिशियल विलॉस अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा वन असं अज्युम करूया आपण, ओके. आणि ओमेगा, आता आय डिस्कसाठी फॉर्म्युला काय सांगा, एम आर स्क्वेअर बाय टू आणि इनिशियल आहे ओमेगा, म्हणजे ही व्हॅल्यू मला मिळाली आय वन ओमेगा वन. 32 प्रॉब्लेम त्यांनी काय दिलं आहे, की दोन स्मॉल मास त्यांनी डायगोनली डायमीटरच्या अपोजिट पॉईंटला कनेक्ट केलेत, आणि आता होणार काय, मग आय टू ओमेगा टू. आता मी सांगतो काय ते बघा, आय टू म्हणजे काय होणार, टोटल सिस्टीमचं मोमेंट ऑफ एनर्शिया, म्हणजे काय ह्या डिस्कचा पण मला घ्यावा लागेल प्लस या मासचा, ह्याचं मास एम असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून पास होतो आहे, मग काय येणार सांगा बघू, एम आर स्क्वेअर, पण ट्वाईस ट्वाईस येणार हे लक्षात घ्या. आता समजून घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार ह्या दोन व्हॅल्यू इक्वल येणार, म्हणजे कुठल्या व्हॅल्यू इक्वल येणार सांगा बघू, आणि समजून घ्या इथं ओमेगा टू लिहायचं आहे मला ही व्हॅल्यू, चला यातनं आर स्क्वेअर कॉमन काढूया, म्हणजे मला मिळालं काय, एम बाय टू प्लस ट्वाईस एम, ओके इन टू ओमेगा टू, दॅट इक्वल्स टू ही व्हॅल्यू एम आर स्क्वेअर बाय टू ओमेगा. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल करा, चला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एम प्लस फोर एम अपॉन टू दॅट इक्वल्स टू एम बाय टू ओमेगा, टूला टू कॅन्सल. त्यांनी तुम्हाला ओमेगा विचारलं आहे, काय विचारलं आहे त्यांनी ओमेगा, समजून घ्या ओमेगा टू इथं लिहायचं राहिलं आहे, ओमेगा टू विचारलं आहे, मग हे इंटूचं अपॉन करा, त्यामुळं ओमेगा टूची व्हॅल्यू ओमेगा अपॉन कॅपिटल एम प्लस फोर एम. विद्यार्थी मित्रांनो, आता एवढे प्रॉब्लेम्स मी घेतले 10 ते 15, पूर्ण जर पेपर घ्यायचं म्हटलं तर 2-3 तास लागतील, त्याच्याऐवजी आपण टॉपिक वाईज घेणार आहे. मी परत सांगतो, फिजिक्सचा अभ्यास टॉपिक वाईज करावाच लागेल, पण केमिस्ट्रीसाठी आपण टॉपिक वाईज करायचं नाही आहे, आणि मॅथ्ससाठी टेक्स्टबुक सॉल्व्ह करायचं. मॅथ्ससाठी मी तर म्हणतो या स्टेजला नुसत्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करा, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.